इधर राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांसमवेत उठबस असलेल्या दोघांविरुद्ध सोलापूरच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने 1.5 लाखांची लाच मागितल्या प्रकरणी अटक केली आहे. महिला तक्रारदाराविरुद्ध गुन्हा दाखल होऊ नये यासाठी त्या दोघांनी पोलिसांची ओळख असल्याचे भासवले. लाचलुचपतच्या पथकाने यासंबंधी पडताळणी केली आणि ही कारवाई केली. यातील महिला तक्रारदार विरुद्ध विजापूर पोलीस ठाण्यात एक अर्ज दाखल होता. यावरून ठाण्यात गुन्हा दाखल होऊ नये यासाठी युवराज राठोड आणि साजन हवळे यांनी पोलीस निरीक्षक हे आमच्या चांगल्या परिचयाचे आहेत असे भासवून तक्रारदारकडून 1.5 लाखाची मागणी केली. याबाबत पथकाने तक्रारीची पडताळणी केली असता त्यात तथ्य आढळल्याने ही कारवाई करण्यात आली. युवराज भीमराव राठोड आणि साजन रमेश हवळे यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर प्रकरणाबाबत थोडक्यात माहिती अशी आहे, यातील जे तक्रारदार आहेत या तक्रारदारांच्या विरोधात सोलापूर शहरी येथील पोलीस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज आलेला आहे आणि त्या अर्जामध्ये पोलीस स्टेशनकडून तुम्हाला मदत केली जाईल आणि त्यांच्याविरुद्ध जो गुन्हा दाखल करणार आहे तो गुन्हा दाखल न करण्याकरता हे जे खाजगी एसएम आहेत दोन, हे जे संबंधित पोलीस स्टेशनमधील जे पोलीस निरीक्षक आहेत हे आमच्या चांगल्या ओळखीचे आहेत असे फिर्यादी यांना सांगून आणि तसं भासवून त्या प्रकरण त्या तक्रारीवरून गुन्हा दाखल न करण्यासाठी यातील तक्रारदार यांना 1.5 लाख रुपयाची मागणी करत होते. त्याप्रमाणे आमच्याकडे तक्रार आल्यानंतर आम्ही त्या दोन खाजगी इसमांची पडताळणी केली. पडताळणीमध्ये पंचांसमक्ष हे दोन्ही खाजगी इसम पोलीस निरीक्षक आहेत त्यांच्या नावाने पैसे मागत असल्याचे निष्पन्न झाले आणि त्याप्रमाणे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला.